मिंदे कुठेतरी मंदिर साफ करतायत, त्यांना सवय होती आहेच, पण आपल्याला तर त्यांना साफ करायचंय. हा फार अर्थपूर्ण आहे, त्याचा फोटो काढून छापला पाहिजे. मतदानाचा अधिकार वापरा आणि कचरा साफ करा. मुंबई ते शिवडी ते नावाशिवा अंतर कमी करण्यासाठी त्याच्यावर एकटेच आपले चालत होते. एकाचाच फोटो, बाकी कोणीच असता का माने? अटल बिहारी वाजपेयींचा पण फोटो त्याच्यावरती नाही. शिवसैनिक बांधवानो, भगिनीनो आणि मातानो, मी शिवसैनिक बांधवानो, भगिनीनो आणि मातानो म्हटल्यानंतर इकडे राष्ट्रवादीचे पण कार्यकर्ते उभे आहेत, ते बघा तिकडनं पण हात करतायत. काँग्रेसचे पण आहेत, आरपीएचे आहेत, वंचितचे आहेत, आपचे आहेत, म्हणजे सर्व देशभक्त आता एकत्र झालेले आहेत. महाराष्ट्रामध्ये आपली महाविकास आघाडी आहे आणि देशाला वाचवण्यासाठी, देशाची लोकशाही वाचवण्यासाठी जे देशभक्त एकत्र आले त्यांच्या आघाडीचं नाव, अरे जाऊ दे दिल्लीपर्यंत आवाज. हा क्रिकेटचे मॅच वेळेला काय ओरडतो आपण, बरोबर ना? कारण भारत म्हणा, इंडिया म्हणा, हिंदुस्थान म्हणा, हा आपलाच आहे आणि ह्या देशाला एक परंपरा आहे, संस्कृती आहे, हिंदुत्वाला सुद्धा एक परंपरा आहे. आपलं हिंदुत्व हे वेगळी नाहीये, ढोंगी नाहीये. आपण भारतीय जनता पक्षाला त्यांच्या ढोंगामुळे सोडलं, हिंदुत्व सोडलं नाही, हिंदुत्व सोडू शकत नाही. हिंदुत्वमध्ये गद्दारांची किंवा दलालांची जागाच नाहीये, दलाल आणि गद्दार तिकडे. आता संजय राऊत जे बोलले माझ्या आधी, मिंदे कुठेतरी मंदिर साफ करतायत, त्यांना सवय होती नाही आहेच, पण आपल्याला तर त्यांना साफ करायचंय. काढून टाकायचं मगाशी सहज फिरताना काही ठिकाणी भिंतीवरती सरकारी जाहिराती लागल्यात, मतदानाचा अधिकार वापरा आहे ना, आणि योगायोगासाठी त्याच्या बाजूला अशी जाहिरात होती, मतदानाचा अधिकार वापरा, कचरा साफ करा. हा फार अर्थपूर्ण आहे, त्याचा फोटो काढून छापला पाहिजे. मतदानाचा अधिकार वापरा आणि कचरा साफ करा. काय ढोंग करतायत, काय नाटकं करतायत, जणू काही यांच्या आधी हिंदू धर्मच नव्हता, तो आत्ता धर्माला आला. आणि 22 तारखेला यापूर्वी कधी राम मंदिर झालंच नव्हतं, ते हे मानतात म्हणून राम आता पृथ्वीवरती अवतार घेतात. अहो राम मंदिराचा लढा कित्येक शतकांचा आहे, अनेक कार्यसेवकांनी रक्त सांडले. काल आपल्या सुभाषजी शिवसेना भवनमध्ये, अरे थांब ना, असं मध्येच काहीतरी करू नका. सुभाष देसाईंनी एक सहज जेवढे जेवढे कार्यसेवक आपले शिवसेनेत ना तिकडे गेले होते आयोजनाला, त्यांना बोलवलं होतं, तर 40-50 कार्यसेवक काल शिवसेना भवनमध्ये आले. त्याचे अनेक आहेत, अनेक आहेत ज्यांचं या राम मंदिराच्या लढ्यात, हा लालकृष्ण अडवाणीजी जरूर योगदान, मुरली मनोहर जोशी जरूर योगदान आहे, अगदी अशोक सिंघल यांचं होतं त्यावेळीचा तो एक जमाना होता. अटल बिहारींचा तो वाजपेयींचा तो भाजप होता, त्याच्याबरोबर शिवसेनेची युती होती. यांनी त्यांचे विचार सगळे सोडून दिले आणि हे दलाली विचार घेऊन जे पुढे चालले ते हिंदुत्व मला मान्य नाहीये, हे अजिबात नाहीये. आणि म्हणून मी आज सकाळी घरनं निघण्यापूर्वी प्रेस कॉन्फरन्स घेतली, कारण राम मंदिराचं लोकार्पण म्हणजे केवळ प्रभू श्री रामचंद्र सीतामाई यांची प्राणप्रतिष्ठापना नाहीये, ती तर आहेच, पण त्या निमित्ताने आपल्या देशाच्या अस्मितेची ती प्राणप्रतिष्ठा आहे आणि ही प्राणप्रतिष्ठा खरी म्हणजे देशाच्या राष्ट्रपतींच्या हस्ते व्हायला पाहिजे, राष्ट्रपतींच्या. कारण जर का धार्मिक सोहळा असेल तरी तुम्ही शंकराचार्यांना बोलवत नाही, राजकीय असेल आणि देशाच्या बाबतीत असेल तर राष्ट्रपतींना बोलवलं पाहिजे. मग एक काहीतरी ठरवा. ज्याप्रमाणे सोमनाथच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठापना करताना तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना बोलवलं होतं, तसं द्रौपदीजींना काय बोलवलं, काय हरकत आहे, बोलवलं पाहिजे. आणि म्हणून मी आज जाहीर आमंत्रण, एक पत्र पण आपलं रितसर जाणार, आपले खासदार पण जाऊन भेटतील, महामहिम राष्ट्रपतीजींना दिलंय की आम्ही 22 तारखेला काळाराम मंदिरात जाणार आहोत, त्याच्यानंतर गोदावरीच्या तीरावरती आरती करणार आहोत. मी राष्ट्रपतीजींना आपल्या तमाम रामभक्तांच्या आणि शिवभक्तांच्या वतीने आमंत्रण देतोय की आपण तिथे या. विशेष म्हणजे काल त्या अटल सेतूचं लोकार्पण झालं, मी आता येताना टीव्हीवर बघत होतो,
खरं हा जो रस्ता आहे तो मुंबई ते शिवडी ते नावाशिवा अंतर कमी करण्यासाठी त्याच्यावर एकटेच आपले चालत होते. एकाचाच फोटो, बाकी कोणीच असता का माने. अटल बिहारी वाजपेयींचा पण फोटो त्याच्यावरती नाहीये, जाहिरातीमध्ये फोटो नाहीये. म्हणून मी आपल्या सर्वांच्या साक्षीने सांगतो की राष्ट्रपती जर का आल्या तर राम मंदिरामध्ये आणि गंगा गोदावरीच्या आरतीमध्ये त्यांचे एकटीचा फोटो येईल, आमचा कोणाचा येणार नाही. आमचा कोणाचा योगायोग असेल किंवा काही असेल, आपण 22 तारखेला काळाराम मंदिरात जाणार म्हटल्यानंतर काल आपले माननीय पंतप्रधान जाऊन आले. मग कोणीतरी म्हणाले बघा उद्धवजी तुम्ही चाललेत म्हणून चालले. म्हटलं आनंदाची गोष्ट आहे. मग तसं आज मी जाहीर करतोय, आज मी जाहीर करतोय की बहुतेक शक्य होईलच, पण 22 तारखेच्या आधी मी शिवनेरीला जाणार आहे. हे जाहीर करतोय की निदान त्या निमित्ताने तरी का होईना, पण महाराष्ट्रामध्ये जे काही टेज जन्माला आलं त्याला वंदन करण्यासाठी मोदीजी माझ्या आधी तुम्ही आता शिवनेरीला जा. कारण मी केवळ आव्हान आणि डावावरती प्रतिडाव म्हणून नाही करत, डावावरती प्रतिडाव म्हणून मी नाही करत. माझी एक भावना आहे, माझी एक धारणा आहे, माझी एक श्रद्धा आहे की ज्या वेळेला राम मंदिराविषय थंड बसत होता तेव्हा तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे आपण अयोध्येला गेलो होतो, पण जाण्यापूर्वी शिवजन्मभूमीची एक मोठ माती घेऊन ती राम जन्मभूमीला गेलो. माना अथवा मानू नका, पण एका वर्षाच्या आत राम मंदिराचा निकाल लागला की नाही लागला काढा. माझी मी अयोध्येला गेलो होती ती तारीख काढा आणि राम मंदिराचा निकाल कधी लागला तो काढा. निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे, सरकारने दिलेला नाही. आणि मला सांगायला थोडंसं दुःख होतं की त्यावेळेला काही काळ म्हणजे 1919 आधीपर्यंत आपण सुद्धा मोदीजींच्या सरकारमध्ये होतो, त्याच्या आधी अटलजींच्या सरकारमध्ये होतो. आपली एक अपेक्षा होती की ज्या राम मंदिराच्या मुद्द्यावरनं तुम्ही दिल्ली गाठली त्या राम मंदिराचा निर्णय तुम्ही विशेष कायदा करून घ्या. कोणाची हिंमत झाली नाही, सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला तो सुद्धा 25-30 वर्षांनंतर, म्हणून आज राम मंदिर होतंय. असो बोलण्यासारखं एकदा बोलायला गेलं का तुम्हाला माहिती आहे खूप विषय. आज मी काही सभा घ्यायला आलेलो नाही, केवळ शाखा भेटीसाठी आलेलो आहे आणि पक्ष चोरण्याचा प्रयत्न झालाय. चोराचं काय करायचंय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. माझं तर आव्हान आहे, तुम्ही माझं धनुष्यबाण चोरलंत ना प्रभू रामचंद्राचं, घेऊन उभे राहा. चोराच्या हातात धनुष्यबाण आणि शिवसैनिकाच्या हातात मशाल, होऊन जाऊ दे, होऊन जाऊ दे. आणि मोदीजींनी सांगितले आपण पण करतोय, 22 तारखेला सगळीकडे दिवाळी साजरी करा, करायची ना, आम्ही पण करतो, कारण हा आमच्यासाठी सुद्धा आनंदाचा क्षण आहे. पण 22 तारखेनंतर देशभर गेल्या 10 वर्षात देशाचं जे काही दिवाळं वाजले त्याच्यावरती चर्चा करा. मग चाय पे चर्चा करा, ढोकळे पे चर्चा करा, शेव फापडे पे करा, फरसाण पे करा, कशावरही करा, पण करा. काय 10 वर्षात संपूर्ण वाटोळं केलंय देशाचं, राम मंदिर बांधलंय, आनंदाची गोष्ट आहे. त्याचं श्रेय आम्ही लाटू शकत नाही, धापू त्याच्यात आम्ही घेऊ इच्छित नाही, पण जर तुमच्यामध्ये काही एक आत्मविश्वास असेल तर चाय पे चर्चा केली होती ना, तशा तुमच्या पोकळ घोषणा, योजनांचा पाऊस जो तुम्ही पाडला, योजनांचा दुष्काळ पाऊस आणि अंमलबजावणीचा दुष्काळ, त्याची चर्चा करा. आणि मला खात्री आहे की आज जसं शाखा भेटी मी दिल्या म्हटल्यानंतर, देणार म्हटल्यानंतर बहुतेक सगळ्या शाखांच्या ठिकाणी छोट्या छोट्या सभा झाल्या आणि हे सगळं वातावरण पाहिल्यानंतर गद्दारांची घराणेशाही आजच गाडली गेलेली आहे. पण मला नुसतं या जोशावरती जाऊन चालणार नाही, निवडणुकीचा निकाल लागेल तेव्हा अशी ती गाडली पाहिजे की या भगव्याला कलंक लावणारी गद्दारांची औलाद महाराष्ट्रामध्ये पुन्हा वळवळता कामा नये. सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.